वसई पश्चिमेकडील भुईगाव समुद्र किनारी आज रात्री 8:30 सुमारास एक होंडा कंपनीची चारचाकी समुद्रात अडकली असून या समुद्र किनारी आज सुट्टीनिमित्त काही पर्यटक फिरण्यासाठी आले होते आणि त्यावेळेस ही सदरची घटना घडली. स्थानिक गावकरी मागील काही तासांपासून ही कार बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असून आतापर्यंत या कारचा अर्ध्यापेक्षा अधिक भाग पाण्यामध्ये बुडाला असल्याने त्यांना ही कार बाहेर काढणं कठीण जात आहे. दिवाळी सण असल्यामुळे भुईगाव समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. मात्र असे असताना देखील या ठिकाणी पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याचं चित्र दिसून आलं. पूर्वी अशा स्वरूपाच्या 10 ते 15 घटना या ठिकाणी घडल्या आहेत. मात्र यानंतर देखील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची उपाययोजना करण्यात येत नसल्यानं गावकऱ्यांनी याबद्दल संताप व्यक्त केलाय. त्यासोबतच अशा प्रकारे बेजबाबदारपणे समुद्र किनारी वावरणाऱ्या पर्यटकांवर देखील याप्रमाणेच कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता स्थानिक गावकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.